असलेल्या मिलिंद नगर वसाहतीमध्ये गेल्या 18 दिवसापासून लॉकडाऊन लागल्यामुळे हाताला काहीच काम नसल्याने उपासमारीची वेळ येत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिलिंद नगर हे पूर्ण मजुरांची वस्ती असून या ठिकाणच्या महिला वरणग फॅक्टरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे धुणी भांडीची कामे करतात, तसेच पुरुष मजुरीचे काम करतात. लॉकडाऊन झाल्यापासून संपूर्ण रोजगार नष्ट झाल्याने महिला व पुरुष घरातच असल्याने त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे किराणा साहित्य नसल्यामुळे त्यांच्यावर सध्या अतिशय हलाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून केवळ राशनवर मिळणारे धान्य या व्यतिरिक्त काही यांच्याकडे मिळाले नसल्याने आज रोजी वृद्ध लहान बालक महिला पुरुष यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येत आहे. याबाबत माहिती घेतली असता एका घरात तर मुलं केवळ मिठाबरोबर पोळी खात असल्याचे समोर आले. दररोजची रोजंदारी नष्ट झाल्याने ही आपत्ती त्यांच्यावरती ओढवली आहे. शासन स्तरावर कोणतीही मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. झोपडी वजा घरात राहत असताना त्यांना इतर सुविधा तर नाही, खाण्यापिण्याचे सुद्धा त्यांचे हाल होत आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी आदींनी याबाबत त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी मिलिंद नगरवासियांनी केली आहे. काहीच बाजार आटणी लेकरं नुसते तडतड तडतड करता खायला, चटणी मिरची खाऊन राहिलं. काय करा तुम्ही, फक्त तुमच्या बातम्या ऐका. सुविधा काही, एक सुविधा नाही आम्हाला. असलो एकही वस्तू आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचली नाही, काहीच नाही. कोणचीच गोष्ट आम्हाला आजपर्यंत आली नाही. मजुरीचं बिलकुल नाही. आम्ही आता घरात बसलोय, काय खावा तुम्ही, फक्त आम्हाला बातम्या देत जा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील अर्णस फॅक्टरी वरणगावजवळ मिलिंद नगर नावाची एक वस्ती आहे. जवळजवळ 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी वस्ती आहे आणि आतापर्यंत कोणत्याही शासकीय सुविधा या ठिकाणी मिळालेल्या नाही. जवळजवळ 15 दिवसापासून आपल्या भारतामध्ये लॉकडाऊन घोषित केलेलं आहे आणि या ठिकाणी जी वस्ती या ठिकाणी सर्व मजूर आहे आणि ज्या इथल्या महिला आहे या दोन्ही भांडी करून आपली उपजीविका करत असतात. या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणतीही शासकीय सुविधा नाही आणि हे लोक आज अन्नाविना घरामध्ये उपाशी राहतात आहे. या ठिकाणी परिस्थिती जाणून घेतली असता असं समजलं की केवळ 15 किलो राशनच्या व्यतिरिक्त कोणतंही यांना मिळालं नाही. यांच्या घरात तेल नाही आहे, मीठ नाही आहे, मिरची नाही आहे, भाजीपाल्याचा कोणत्याही प्रकार या ठिकाणी नाही. यांच्याकडे पैसाच नाही आहे. अद्यापपर्यंत यांच्याकडे मोलमजुरी बंद झाल्यामुळे पैसा नाही आहे, म्हणजे यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. शासनानं अद्यापपर्यंत काही दिल्यामधले यांच्याकडे हलाखीची परिस्थिती आहे. शासनानं याकडचा उपाययोजना करायला पाहिजे. या ठिकाणी मावशी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांची परिस्थिती सध्याची काय नाही, शासनाने याकरता काय उपाययोजना करायला पाहिजे. बोला. आम्ही ह्या 2-3 महिन्यापासून ह्या जागेवर आहे. आम्हाला कोणत्या सवयता भेटून राहिल्या नाही. खायले नाही, प्यायले नाही, काही नाही. आम्हाला सरकार धान्य पाणी पुरवत नाही. आम्हाला काम धंदा नाही आहे. आम्ही शेती खाती जात असताना ते बी बंद करून टाकलं. आमच्या आलं सगळं काही बंद झालं आहे. आम्ही ना लेकर बाय धरून शाने घरामध्ये 24 कल्ले बसायचं. काय करायचं, का मरून जायचं का घरामध्ये आम्हाला धान पाणी नेतं. काय करा, हे नदान नदान लेकरायला काय खावाडा आम्ही. सरकार का निवडच का आमच्याकडे काय दुर्दशा करून राहिलाय का. नगर ही वसाहत पुनर्वसनापासून वंचित आहे. आज पुनर्वसनाचा मुद्दा सोडल्यानंतर आज यांना अन्न पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाशकाम झालेली आहे. पुनर्वसन तर होणारच, परंतु आज त्यांना अन्नाची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा पूर्ण व्हायला हवी अशी शासनाकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. MCN साठी मनोहर लोणे, भुसावळ. MCN न्यूज करिता मनोहर लोणे, वरणगाव.